तर मित्रांनो, रायगडमध्ये माहितीकडून सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीकडून अनंत गीते हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. तर या निवडणुकीत पाहिलं तर विजय व्हावा यासाठी दोन्ही नेते पूर्ण ताकदीने प्रयत्न करतात. मात्र ही जागा पाहिली तर सध्या एका आगळेवेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेली. खरं तर इथे तटकरे आणि गीते यांच्या थेट लढत होणार असं म्हटलं जाते. मात्र या दोन्ही उमेदवारांची वेगळ्याच कारणामुळे डोकेदुखी वाढू शकते. खरं तर इथे गीते आणि तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तींनी उमेदवार अर्ज हे भरलेले आहेत. त्यामुळेच इथे या दोन्ही प्रमुख उमेदवारांपुढे मतफुटीचा धोका निर्माण झालेला आहे. आणि आधीसुद्धा असंच काही घडलेलं आहे. त्यामुळेच मग पुन्हा एकदा काय घडू शकतं आणि नेमकं प्रकरण काय होतं त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. तर खरं तर रायगडच्या निवडणुकीमध्ये अनंत गीते हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. मात्र त्यांच्यासारखेच नाव असणाऱ्या आणखी दोन अनंत गीतेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर येथे पाहिले तर 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून अनंत गीते, अनंत बाळोजी गीते नावाच्या दोन व्यक्तींनी देखील अपक्ष म्हणून आपला अर्ज भरलेला आहे. तर अनंत गंगाराम गीते हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. म्हणजेच येथे अनंत गीते नावाचे एकूण 3 उमेदवार झालेत. तर अशात अनंत गीते यांच्या नावात साधर्म्य असलेल्या या व्यक्तींना उभे करून त्यांची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी ही चाल खेळल्याचं बोललं जाते. परंतु एवढेच नाही तर दुसरीकडे माहितीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्याशी देखील नावात साधर्म्य असणाऱ्या व्यक्तीने आपला उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे. खरं तर अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज हा भरलेला आहे. मात्र त्यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या सुनील दत्ताराम तटकरी या व्यक्तीने देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर येथे उमेदवार अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख पाहिली तरी 22 एप्रिल आहे. त्यामुळे आगामी काळात नावात साधर्म्य असणाऱ्या व्यक्ती आपले अर्ज मागे घेणार का असा प्रश्न समोर उभा ठाकलेला आहे. त्यामुळेच दोन्हीकडे पाहिलं तर समान नावे ही पाहायला मिळतात. त्यामुळेच विरोधक ही खेळी करतात असं म्हटलं जाते. पण अशात याआधीसुद्धा असंच काही घडलं होतं 2014 मग तेव्हा काय घडलं होतं आपण हे प्रकरण पाहिलं. तर खरं तर नावात साधर्म्य असल्यामुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना काय फटका बसू शकतो हे 2014 निवडणुकीमध्ये दिसून आले होते. तर तेव्हा पाहिले तर सुनील तटकरे यांनी 2014 निवडणूक लढवली होती. तर या निवडणुकीत तटकरे यांचा अवघ्या 2000 मतांनी पराभव झाला होता. तर याच निवडणुकीत तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या सुनील तटकरे यांच्या नावाच्या व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवली होती. तर या तटकरे नावाच्या व्यक्तीला तब्बल 9849 मते ही पडली होती. म्हणजेच नावात साधर्म्य असल्यामुळे सुनील तटकरे यांची मते त्यांचे नाव साधर्म्य असणाऱ्या दुसऱ्याच व्यक्तीला ही तेव्हा पडली होती. आणि खऱ्या सुनील तटकरे यांचा पराभव झाला होता. तर अगदी असाच प्रकार 1991 निवडणुकीतसुद्धा पाहायला मिळाला होता. तर खरं तर तेव्हा या निवडणुकीत शेकापचे उमेदवार दत्ता पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या आणखी एका दत्ता पाटील नावाच्या व्यक्तीला काँग्रेसने उभे केले होते. त्याचाच फटका शेकापच्या दत्ता पाटील यांना तेव्हा बसला होता. त्यामुळेच मग नावाच्या बाबतीत अशीच खेळी यावेळीसुद्धा खेळण्यात आलेली आहे. त्यामुळेच अनंत गीते आणि सुनील तटकरे यांना यावेळी काय फटका बसणार, नेमकं काय घडू शकतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. ज्यात असं म्हटलं जाते की विरोधक असं काही डाव यासमोर खेळू शकतात. त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर महायुतीची जागावाटप तिढा अजून सुटलेला नाही. परंतु अशात आता शिंदेंची कोंडी यामध्ये केली जाते. बऱ्याचशा जागा भाजप शिंदेंकडून आपल्या ताब्यात घेत आहे. मग अशात शिंदेंचा गेम भाजप आणि राष्ट्रवादी हे करतात का? त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा.